ज्याला मित्र म्हणला तो मैत्रीच्या नावाला कलंक आहे. मारणार होतास ना मला? मार ये. कसला प्रॉब्लेम? सचिनराव रागाच्या भरत कुठेतरी बाहेर गेलेत. बाहेर ही अशी माणसं आणि घरात घरात तू. एक साधं सोपं काम जमत नाही तुला. एक तुझी तब्येत बरी आहे ना? आज मला कळून चुकलं की तू तू वेडियस. यू आर मॅड. हॅलो. हो सचिन म्हात्रेंचंच घर आहे. मी त्यांची बायको बोलते, संयोगिता म्हात्रे. काय झालं? काय काय झालं? काय झालं संयोगिता? कोणाचा फोन होता? यांना पोलिसांनी अरेस्ट केलं. काय तुरुंगात आहेत? काय कशासाठी? त्यांनी रागारागात महेंद्रवर गोळी झाडली. महेंद्र जखमी झाला हॉस्पिटलमध्ये. मी म्हटलं होतं ना तुला हे तिथेच गेले असतील. सकाळपासून वाटत होतं आज काय आज काही ना काहीतरी अनर्थ होणार आणि तसंच झालं शेवटी. हे बघ संयोगिता, काय करू आता? शांत होतो. त्यांना सोडवावं लागेल रे. हो संयोगिता, हो. मी काहीतरी करतो. हे बघ तू शांत हो. मी काहीतरी करतो. आता घरी परत आणायला लागेल आपल्याला. तू कर ना काहीतरी. तू कर ना आधी काहीतरी. संयोगिता एक मिनिट. हे बघ मी दादाला फोन करतो. हा दादाला फोन करतो. त्याची ओळख आहे ना पोलिसात. तू नक्की काहीतरी करेल. हा तू शांत. हे बघ सचिनराव येते. तू करतो मी फोन. हॅलो. हा दादा, आदित्य बोलतोय. तू इकडे येणार होतास ना? हा जरा धीर धर, माझ्याकडे विमान नाहीये 2 मिनिटात उडून तिकडे पोचायला. अरे दादा तसं नाही, म्हणजे सचिनराव आहेत ना. हा घरी आले नाहीयेत माहितीये मला. एवढं घाबरणार का काय? त्यात काय दूध खोळ बाळ नाहीये ते रस्त्यात हरवायला. पोचेल थोड्या वेळाने घरी. अरे दादा तसं नाही, सचिनराव आहेत ना तर ते. अरे काय सचिनराव लावलेस तू? हा आम्हाला मान्य आहे तो आपल्या बहिणीचा नवरा आहे, जावई आपला, पण एक नंबरचा मूर्ख माणूस आहे तो. घरी यायला उशीर होतो, त्यांनी कळवायला नको घरी. आणि त्याच्यापेक्षा मूर्ख आपली बहीण आहे. थोडा उशीर झाला नवऱ्याला तर बोंबलून अख्खं गाव गोळा केलं तिने. जरा वाट नाही बघतायत. हे यांनी असले धंदे करायचे आणि आपण आपले काम धंदे सोडून यांच्या मागे लागायचं. अरे दादा माझं ऐकून तर घ्या आधी. काय काय सांगणार तू आता दादा? अरे सचिनराव तुरुंगात आहेत. आताच पोलीस स्टेशन मधून फोन आला होता, त्यांना अरेस्ट केलंय.
बरं ठीक आहे, तू थांब तिथे, संगीताचं ओंड बघतो काय करायचं ते. हो ठीक आहे. काय म्हणाला दादा? तो दादा निघालाय तिकडून, तू तू पोचेलच. हा तू तू काळजी करू नकोस संयुक्ता. हे बघ दादा येतोय ना इकडे, तू काळजी करू नकोस. हॅलो, हा जरा डीवायएसपी साहेबांना फोन दे, हर्षवर्धन भोसले बोलतोय. हा मी बोलतोय हर्षवर्धन, जरा एक प्रॉब्लेम झालाय. मला आता आठवलं, मग मी या गोंधळात विस, पण मला आठवलं. अगं आदीला संयोगिताचा फोन आला होता, म्हणून आदी गेला आहे, म्हणजे तो निरोप देऊन गेला. बघितलंस ना अगं, आठवलं की नाही आता मला हे सगळं? आठवलं मला सगळं, आठवलं की हा निरोप होता. मग आता तू मला असं काय वाटतं की तू तू आदीला फोन करून बघ तिकडे सगळं व्यवस्थित आहे की नाही का, म्हणजे काय? तू तू जा आदीला फोन कर. आम्ही मी मला आठवतंय सगळं. अगं बहिणी, मी फोन केला होता, तो नॉट रिचेबल लागतोय. हो का? पण हरकत नाही, मी करून बघेन. ट्राय करून बघ ना, कारण हे आठवलं मला त्यांनी जे सांग. तू त्याला फोन ट्राय करतो बघ काय, म्हणजे तिथे सगळं व्यवस्थित आहे की नाही ते कळेल ना आपल्याला. हा जा चल चल. वहिनी काळजी घ्या. हो मी ठीक आहे. बोला मॅडम. मी मी संयोगिता म्हात्रे. म्हणजे सचिन म्हात्रे? हा मी त्यांची बायको. मिसेस म्हात्रे, तुमच्या मिस्टरांनी एका माणसावर प्राणघातक हल्ला केलाय, त्याला मी आताच हॉस्पिटलमधून बघून आलो. नशीब तुमचं त्यांचं चांगलं, त्या माणसाच्या फक्त पायावर गोळी लागली आणि तो वाचला, नाहीतर तुमचे मिस्टर सॉलिड अडकले असते. पण माझे मिस्टर कुठे आहेत आता? आत कस्टडीत. साहेब मी भेटू शकते त्यांना? तुम्ही तुमच्या वकिलांना घेऊन आलात का? नाही, पण पण माझा माझा भाऊ आहे ना आदित्य, तो गेलाय वकिलांकडे, तो माझ्या बरोबर आला होता इथे खर तर. आदित्य भोसले म्हणजे हर्षवर्धन भोसलेचा भाऊ? हा 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 तोच. तुम्ही तुमच्या वकिलांना भेटून कोर्टाची परमिशन घेऊन या, मगच तुम्हाला भेटायला देईल. अहो पण मला कोर्टाच्या परवानगीशिवाय भेटता येणार नाही. जा तुम्ही.
तुम्ही कधी आलात रात्री? आणि मला उठवायचं नाही का? उठवलं का नाही? खूप गाढ झोपली होतीस तू. कधीच आलो मी रात्री. आता निघालो सुद्धा ऑफिसला. काय झालं पोलीस स्टेशनला? अटक झाली सचिन म्हात्रेला. बँक मॅनेजर वरती खुनी हल्ला केल्याच्या आरोपाखाली. काय काय तरी ते असं कसं करू शकते? का शक्य नाही? ऑलरेडी एक खून आहे त्याच्या नावावर, नाही का? एक नंबरचा संतापी आणि गरम डोक्याचा माणूस येतो. कुठे काय करावं, कसं वागवायची अजिबात चाड नाही त्याला. आता बघ ना, स्वतःच्या ब्रँचच्या मॅनेजर वरती खुनी हल्ला केला त्याने. काय म्हणायचं आता? पण नाही, तुझ्या दृष्टीने तो हिरो नाही का? मग त्यांनी एक खून केला काय किंवा 10 खून केले काय, तो हिरो तो हिरोच. ओके नाही? संयोगिताला माहितीये का हे? तिच्याच करता गेलो होतो मी तिथे. शेवटी काय झालं तरी माझी बहीण आहे ती आणि तो तिचा नवरा. संबंध आहेत म्हणून जावं लागलं. नाही तर अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला मी दारात सुद्धा नाही उभं करणार कधी. नाही पण मला अजूनही असं वाटतंय की त्यांना कदाचित कुणीतरी फसवलं याच्यामध्ये म्हणून. असेल, तू म्हणतेस तर तसंही असेल. पण त्याही परिस्थितीत जे काही निस्तरायचं आहे ते मलाच करायचं आहे ना. आधीच आहेत त्या कटकटी कमी, त्यात ही आणखी एक. पण मग आता काय करणार तुम्ही? काय म्हणजे? बघू कोणतरी जामीन बिमीन. दुसरं काय? चल येतो मी. आहो, तुम्ही लगेच कुठे निघाला आता? कुठे म्हणजे? ऑफिसला. काम आहेत माझ्या मागे खूप. त्यात ती फाईल शोधायची. मला तर आता असं वाटतं की मीच ती कुठेतरी ठेवली ऑफिसमध्ये आणि उगाच तुला इथे शोधाशोध करायला लावली. नाही नाही हो, असं नाहीये. मी स्वतः ती कपाटातून काढली. मला हा विषय पुन्हा नकोय. दादा बोलावलं होतं मला. हा राजा, थोडं बोलायचं आहे तुझ्याशी. काही विशेष? हा विशेष पण आहे आणि महत्वाचं सुद्धा. राजा, गेले कित्येक वर्ष रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून मी हे साम्राज्य उभं केलं. माझा बिझनेस, माझ्या फॅक्टरीज, माझे सेवाभावी ट्रस्ट, वास्तविक हे सगळं माझ्या नंतर माझ्या मुलानं शार्दूलनं बघायला हवं. पण नियतीच्या मनात तसलं काही दिसत नाही. ठीक आहे, नियती जरी एका हातानं घेत असली तरी दुसऱ्या हातानं काहीतरी देत पण असते. माझा मुलगा हे जरी काही करू शकत नसला तरी मला एक कर्तबगार सून मिळाले राजा. आणि मला असं वाटतं ही सगळी जबाबदारी हळूहळू मी तिच्यावर सोपवावी अशा निर्णयाला आलोय. तुला काय वाटत? दादा मला वाटतं तुम्ही योग्य निर्णय घेतलाय आणि माझी खात्री आहे की नेहा ही सगळी जबाबदारी व्यवस्थित सांभाळेल. हा बरोबर आहे राजा, पण काय आहे, बोटीवर प्रमाणापेक्षा जास्त सामान टाकलं तर ती बुडण्याची शक्यता अधिक असते. नेहाला या सगळ्या बिझनेसचा अनुभव कमी आहे, त्यामुळे ही सगळी जबाबदारी एकदम जर आपण तिच्यावर टाकली तर ती कदाचित ते पेलू शकणार नाही. त्यामुळे हळूहळू एक एक जबाबदारी तिच्यावर द्यावी असं वाटत. तुर्तास आपण एक काम करू, कुठलं तरी एकच काम तिच्यावर सोपव आणि तू पाठीशी उभा राहा तिच्या. आपल्या सगळ्या कामाची पद्धत तिला समजावून दे. जास्त बर्डन तिच्यावर टाकू नकोस. लक्षात असू दे ती गरोदर आहे. नाही नाही दादा, तुम्ही काही काळजी करू नका.
मी व्यवस्थित समजावीन तिला सगळं आणि तिच्यावरती कोणतं काम सोपवता येईल ह्याचाही विचार मी केलाय. खरं तर दादा ह्याच दिवसाची मी वाट बघत होतो. जिच्यावर मी आज आत्ता सुद्धा मनापासून प्रेम करतोय ती दुसरी तिसरी कोणी नसून फक्त तूच आहेस संयोगिता. तुझा हात मागायचा होता मला. ठरवलं होतं की स्वतःच्या पायावरती उभा राहीन आणि तुझ्या घरी येईन तुझा हात मागायला. पण माझं स्वप्न स्वप्नच राहिलं. तुझा नवरा या प्रकरणातून सुटावा असं तुला वाटत असेल तर तुला एक रात्र माझ्यासोबत शार्दूल मी की नाही ऑफिसला जाते का? अरे आता मी रोजच ऑफिसला जाणार का? शार्दूल मी आता ऑफिसमध्ये काम करते की नाही म्हणून मी रोज ऑफिसला जाणार. आणि मी तू घरी थांबायचंस एकटाच? हो नाही मी पण येणार तुझ्या बरोबर ऑफिसला. अरे पण हे बघ शार्दूल तू ऑफिसला येऊन काय करणार आहेस? मी तुला त्रास नाही देणार. एका कोपऱ्यात गुड बॉय सारखा बसून राहीन. मी तुला त्रास नाही देणार प्रॉमिस. अरे पण नाही मी पण तुझ्या बरोबर प्लीज. खर तर तूच जायला हवंस ऑफिसमध्ये. सगळी जबाबदारी तूच सांभाळायला हवीस. तुझाच हक्क आहे तो. ठीक आहे चल ऑफिसला. खरंच? खरंच. अरे हो तू असा येणार आहेस का ऑफिसला? हे बघ छान शर्ट घालून ये मस्त तयार हो. मी पण तयार होते. मग जाऊ आपण ऑफिसला. ओके जा तयार होऊन ये. आलो आधी काय झालं? कसला विचार करतोयस? सचिन रावणचा हर्षदा आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे हे सगळं सगळं आपल्यामुळेच झालंय हर्षदा. आधी असा काय विचार करतो सर तू? मला खरंच कळत नाही ह्यात आपली काय चूक आहे. आपल्यासाठीच तर सचिन रावने हे सगळं केलं आणि त्याची शिक्षा ते भोगत आहेत. आपल्यासाठीच तर त्यांनी लोन पास केलं. आधी ते त्यांचं कामच होत. आपल्या जागी दुसरं कोणी असतं तरी हेच केलं असतं त्यांनी. म्हणजे आपली काहीच चूक नाहीये का? काय चूक आहे आपली? आपल्या घराचे पेपर्स आपल्या नावावर नव्हते ही की आपण एक नवीन बिझनेस सुरू करण्याचा प्रयत्न करत होतो ही. हर्षदा आपण त्यांचं म्हणणं ऐकायला हवं होतं. 15 दिवस पेपर्स आपल्या नावावरती होईपर्यंत थांबायला हवं आपण. आधी मग उदलवारांच्या कॉन्ट्रॅक्टचं काय? ते गेलं असतं ना हातातून. तसंही आपल्या हातात काय राहिलं आता? आधी कशाला उगाच एवढं फिरवून फिरवून बोलतोस रे? जे काय मनात आहे ते सरळ सरळ बोलून टाक ना एकदाच. काय? हेच हे सगळं माझ्यामुळे होत आहे. मीच तुला नोकरी सोडून बिझनेस करायला भाग पाडलं. माझ्या महत्वाकांक्षा पूर्ण होण्यासाठी मी तुझा आणि तुझ्या घरच्यांचा बळी दिला. मी असं तुला काही म्हणालो नाहीये.
उगाच फालतू बडबड करू नकोस. हो मी फालतू बडबड करते, माझा सगळंच फालतू आहे, मीच फालतू आहे, तुम्हीच तेवढे फक्त सगळे चांगले. हर्षदा उगाच तू गोष्ट वाढवतेस, मी असं काही म्हणालो नाहीये तुला. आज म्हटला नाहीस पण उद्या बोलशील ना. हर्षदा तू ना शेट, तुझ्याशी बोलण्याचा काही अर्थच नाही.